नमस्कार, जीवन विकास या यूट्यूब चॅनल मध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत. फ्रेंड्स, बऱ्याच जणांना मूतखड्याचा म्हणजेच किडनी स्टोनचा त्रास होत असतो, तर मी आज या व्हिडिओमध्ये किडनी स्टोनसाठी किंवा मूतखड्यावरती अतिशय रामबाण आणि घरच्या घरी सहज उपलब्ध असलेले दोन सोपे उपाय सांगणार आहे. परंतु त्याआधी फ्रेंड्स, मूतखडा का होतो किंवा त्याचे काय कारण आहे हे जाणून घेऊया. फ्रेंड्स, बऱ्याचदा काय होतं की बदलत्या जीवनशैलीमुळे कामाच्या धावपळीत आपण तासन तास पाणी प्यायचं विसरून जातो. कामाच्या गडबडीत पाणी प्यायचं लक्षात राहत नाही आणि अशातच अचानक ओटीपोटात दुखतं, पोटात चमका मारू लागतात आणि अशा वेळी दवाखान्यात गेलं की निदान होतं तुम्हाला मूतखडा झालाय. तर फ्रेंड्स, मूतखडा हा मूत्रपिंडात म्हणजेच किडनीमध्ये किंवा लघवीच्या मार्गात स्फटिकजन्य पदार्थ तयार होत असतात आणि त्यालाच मूतखडा म्हणतात. लघवीत न विरघळलेले जे स्फटिकजन्य पदार्थ असतात ज्यावेळी ते एकत्रित येतात तेव्हा मूतखडा हा तयार होत असतो. आणि फ्रेंड्स, बऱ्याचदा हा मूतखडा झाला की त्याच्या वेदना ह्या असह्य होत असतात, असह्य त्रास हा आपल्याला होत असतो. तर काही वेळा हा उपाय थांबण्यासाठी ऑपरेशन देखील करावं लागतं. परंतु फ्रेंड्स, पुन्हा पुन्हा हा मूतखडा किंवा किडनी स्टोन होऊ नये म्हणून काही घरगुती उपायांनी देखील त्यावरती मात करता येऊ शकते. तर फ्रेंड्स, काय आहेत हे उपाय जाणून घेऊया. तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे ते लिंबू आणि सैंधव. हे आपलं साधं मीठ नाही आहे तर हे सैंधव मीठ आहे आणि हे आहे लिंबू. या दोन गोष्टींच्या मदतीने अगदी घरच्या घरी आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला हा उपाय करण्यासाठी फ्रेंड्स तुम्हाला फार खर्च येणार नाही. तर अगदी एक लिंबू तुम्हाला घ्यायचा आहे आणि बाजारातून सैंधव मीठ हे तुम्हाला आणायचं आहे. तर फ्रेंड्स, या लिंबाच्या 1 ते 2 चमचे लिंबाच्या रसात चिमूटभर सैंधव मीठ तुम्हाला ॲड करायचं आहे आणि त्याचं तुम्हाला डेली सेवन करायचं आहे. तर फ्रेंड्स, हा उपाय केल्याने काय होईल की तुम्हाला कुठल्याही प्रकारचा मूतखडा असू द्या, आपल्या शरीरामध्ये दोन प्रकारचे मूतखडे तयार होत असतात. एक कॅल्शियम ऑक्झिलेटमुळे मूतखडे तयार होत असतात. त्यासोबतच दुसरं म्हणजे की युरिक ॲसिडचं प्रमाण वाढलं तर त्यामुळे देखील आपल्या शरीरामध्ये मूतखडे हे तयार होत असतात. तर फ्रेंड्स, हा कुठल्याही प्रकारचा मूतखडा तुमचा असेल तर हा उपाय केल्याने तो लवकरात लवकर विरघळून जाणार आहे. अगदी 8 ते 15 दिवसात तुमचा हा मूतखड्याचा त्रास कमी होणार आहे. त्यासोबतच दुसरा महत्त्वाचा उपाय म्हणजे तुळशीची पाने आणि मध. बाजारामध्ये कुठेही चांगल्या प्रतीचा एक उच्च प्रतीचा मध तुम्ही आणू शकता आणि तुळशीची पाने. तर या तुळशीच्या पानांचा तुम्हाला रस करून घ्यायचा आहे आणि या 1 चमचा तुळशीच्या पानाच्या रसामध्ये 1 चमचा मध तुम्हाला ॲड करायचा आहे आणि हे मिश्रण नियमित तुम्हाला घ्यायचं आहे. हा उपाय केल्याने सुद्धा तुमचं जे काही मूतखडा आहे तो विरघळण्यास मदत होणार आहे आणि परिणामी तुम्हाला मूतखड्याचा त्रास हा होणार नाही. तर तुळशीमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट तुमच्या शरीरात युरिक ॲसिडचं प्रमाण वाढू देत नाही आणि परिणामी युरिक ॲसिडमुळे जे खडे तयार होत असतात तर ते निर्माण होत नाही आणि ते तयार झाले तरी या उपायाने विरघळण्यास मदत होत असते. तर मग फ्रेंड्स, हे होते अगदी दोन सोपे उपाय, त्याने नक्कीच तुमचा मूतखडा बरा होईल. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.